जल स्वराज्य योजनेअंतर्गत वारुळ या गावामध्ये शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सरकारने केली, परंतु ती योजना दलित वस्तीपर्यंत गेलीच नव्हती। दलित वस्ती मात्र हक्काच्या पाण्यापासून वंचित होती। ज्यावेळेस मी हे सर्व पाहिलं आणि त्यावर एक व्हिडिओ बनवला, पाणी म्हणजे पावसाळ्याचं बी नाही, उन्हाळ्याचं बी नाही, 12 महिने पाणी नाहीच। आम्ही गाळ चाळून पाणी पितो तरी आमची शेणका आमची कुणाला किंवा येतच नाही। आम्ही सरपंचाला मागून दमलो, आम्ही पाटलाला मागून दमलो, आम्हाला पाणी कुणी देत नाही। सरकारच्या हिरीचं पाणी मराठ्याच्या उसा विसतेत आणि आमचं गरिबाचं पाणी आम्हाला प्यायला नाही। का देत नाही पाणी सरपंच? तो काय फुटतूट झालेली ते आम्हाला दुरुस्त करावं लागन, आम्हाला कोणचं काय त्याला बघावं लागन, त्याला कुणी पाणी सोडायला नोकर दार लावा लागन, त्याला पैसे द्यावा लागते, असं आम्हाला काही अडचणी सांगते। गेल्या वर्षी तुमची तर कशी परिस्थिती होती पाण्याची? टँकरने आणलं होतं पाणी, टँकर आलते, दोन टँकर होते, एक गावात होते आणि झोपडपट्टी होतं दलित। मग आंघोळ्या हे कशा करतात तुला? मग तसंच आम्ही बाजार बसायचं, आंघोळ्या करायच्या, तेच पाणी धुण्याला वापरायचं। म्हणजे बाजापासून आंघोळ्या करून खाली पडलेलं पाणी धुण्याला वापरायचं। तो व्हिडिओ मी व्हिडिओ यांना दाखवला, समुदायाची बैठक घेतली, व्हिडिओ ऑफिसवरती आम्ही सर्व लोक गेलो। व्हिडिओ यांनी ताबडतोब तुम्हाला पाणी देऊ असं आश्वासन आम्हाला दिलं आणि दलित वस्तीत पाईपलाईन झाली। मला आनंद होतोय की माझ्या व्हिडिओमुळे वर्षानुवर्ष दुर्लक्षित राहिलेल्या पिण्याच्या पाण्याचा अधिकार 4 महिन्यात दलित वस्तीतील 250 कुटुंबांना जागेवर पाणी उपलब्ध झाले। म्हणजे पाणी आम्हाला 3 किलोमीटरवर, 2 किलोमीटरवर, 4 किलोमीटरवरून पाणी आणत होतो आम्ही पिण्याकरता। तर आमचं पिण्याचा पाण्याचा एवढा प्रश्न बिघट होता, पण राजेश गोडे हा ते आल्याच्या नंतर आमचा पाण्याचा प्रश्न त्यांनी मिटविला। आता पाणी पाणी आलंय तुम्हाला तर कसं वाटतं? तुम्हाला आता काय आम्हाला चांगलं वाटतंय ना, आता पाणी पिया असल्यावर चांगलं वाटतंय। मागच्या वेळेस राजेश गोडे आले, त्यांनी शूटिंग काढली, शूटिंग काढून मग त्यांनी हे पाण्याचा प्रश्न उचलून धरला, उचलून धरला। आम्ही पण प्रयत्न केला, पण आम्ही ग्रामपंचायत मीटिंगला गेलो, आम्हाला काय पाणी त्यांनी सरपंचाने त्यांनी दिलं नाही। मग किती महिला गेलता तुम्ही पाण्याच्या प्रश्नासाठी? 25 महिला गेलतो। कुठं? बीडीओ ऑफिस। आणि मग आता आता कसं आहे तुमचं पाणी? आता आलेलं आहे तुमच्या गावामध्ये? आता पाण्याचं ठीक आहे, चांगलं आहे। आता काय वाटतं तुम्हाला आता पाणी आलंय तर? पाण्याचं चांगलं वाटतं, आता मुलं बाळ बी कामाला लागायला आले, धंद्याला चालले, माणसंही धंद्याला चालले। ज्यांनी ज्यांनी माझा व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ बघितल्याच्या नंतर या व्हिडिओमध्ये इम्पॅक्ट आणण्यासाठी ज्यांनी ज्यांनी व्हिडिओला फोन केला त्या सर्वांचे मी आभारी आहे। मी राजेश, बीड महाराष्ट्रमधून, इंडिया अनहर्डसाठी।